आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा. जे आंदोलन करते आहेत ते मागील एक दोन दिवसापासून जे उग्र स्वरूपी आंदोलनाला देत आहेत. काल आमच्या विदर्भामध्ये यवतमाळला एक बस जाळण्यात आलेली आहे. खरं म्हणजे हे कृत्य निषेधार्य आहे. आंदोलनकर्त्यांनी मुख्य आंदोलनकर्ते जे आहेत ते जरांगे पाटील हे जे वारंवार निवेदन करतात की आपल्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, राष्ट्रीय किंवा राज्याच्या संपत्तीचं नुकसान होणार नाही आणि सामान्य माणसाला मध्ये भीतीचं वातावरण निर्माण अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आंदोलनकर्त्यांनी करू नये. माझी सर्व युवा आंदोलनकर्त्यांना एक निवेदन राहील की त्यांनी त्यांच्या या आव्हानाला साथ देऊन शांततेच्या मार्गाने संविधानिक पद्धतीने सामान्य माणसाला कुठल्याही प्रकारची हानी होईल अशा प्रकारचं कृत्य त्यांच्या हातून घडू नये. आणि अदरवाईज काय होईल की अशाच प्रकारचे कृत्य जर सुरू असले आणि सामान्य माणसाच्या ज्याचा आंदोलनाशी काही संबंध नाही अशा सामान्य माणसाच्या मनामध्ये जर उद्या भीतीचं वातावरण निर्माण झालं तर सामान्य माणसांकडनं सुद्धा मग अशा प्रकारच्या ज्याला काय म्हणू की रिॲक्शन होऊ शकते. आणि मग जे त्या रिॲक्शनला जर सुरुवात झाली तर हा फार मोठा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतो आंदोलनकर्ते विरुद्ध सामान्य माणूस. आणि मग माझी आंदोलनकर्त्याला विनंती आहे की जरांगे पाटील एवढा एवढा त्याग त्यांच्या समाजाकरता करतायत, त्यांच्या आव्हानाला साथ द्या आणि शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन आपण यशस्वी करावं हे मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू शकतो. गावबंदी सगळ्या मंत्र्यांना होत्या मी आधी सुद्धा बोललो आहे की गावबंदीच्या माध्यमातून प्रश्न निकाली निघू शकत नाही. कारण शेवटी लोक आपण जेव्हा आंदोलन करतो जे प्रश्न आपण मांडतो जी भूमिका आपण मांडतो त्या भूमिकेविषयी आणि त्या प्रश्नांविषयी लोकप्रतिनिधी सोबत संवाद व्हायला पाहिजे. आणि संवाद जर करायचा असेल तर लोकप्रतिनिधींना बंदी घालून संवाद होऊ शकत नाही, संवादाशिवाय प्रश्न सुटू शकत नाही. आणि तो त्यांचा निर्णय आहे. आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे असतात त्यांनी घेतला त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी करावं पण शांततेच्या मार्गाने करावं एवढंच मी निवेदन आपल्या माध्यमात करू शकतो. काय तोडगा दिसतो आपण काय सुचवाल कारण की केंद्रात नकार देऊ शकत नाही. याच्यामध्ये सर्व याच्यात एकच मार्ग शिल्लक आहे की 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी 50% मर्यादा आरक्षणावर घालून दिलेली आहे ती 50% मर्यादा केंद्र सरकारने एक अध्यादेश पारित करून शिथिल करावी किंवा रद्द करावी. कारण आता ईडब्ल्यूएस ला 10% आरक्षण दिल्यामुळे तशी ती 50% मर्यादा ही काही अडचण आहे. त्याला 60% आरक्षण या देशामध्ये आणि राज्यामध्ये झालेलं आहे परंतु ती सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली असल्यामुळे ती फक्त केंद्र सरकारच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक विधेयक पारित करून रद्द करू शकते किंवा शिथिल करू शकते. आणि मग केंद्र सरकारला या आंदोलनामध्ये आता फार मोठी महत्वाची भूमिका पार पाडायची आहे. त्यांनी ती 50% मर्यादा रद्द करावी, अध्यादेश काढावा आणि राज्य सरकारला स्वातंत्र्य द्यावं की आपल्या राज्यामध्ये आपल्याला ज्या ज्या जाती मागास वाटतात त्यांना त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किंवा जे योग्य वाटेल ते आरक्षण द्यावं. पण जर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यायचं आहे तर राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला जातींची जात निहाय जनगणना करणं हे आवश्यक आहे. त्या जातीची ज्या दिवशी लोकसंख्या कळेल किंवा त्यांचा आरक्षणाचा प्रश्न ते निकाली काढू शकतील. म्हणून दोन गोष्टी प्रत्येक राज्याने आणि केंद्र सरकारने सर्व जातींची जातीय जनगणना करावी आणि केंद्र सरकारने 50% मर्यादा रद्द किंवा शिथिल करावी. काल जरांगे पाटलांनी काल काही प्रश्न उपस्थित केले होते. मंडळ आयोगाचा
रिपोर्ट हा वेबसाईटवरच आहे ना, वेगळं बाहेर करण्याची काही गरज नाही. मंडळ आयोगाने जो रिपोर्ट दिला होता त्यावेळेस तो रिपोर्ट आजही वेबसाईटवर आहे, त्याचा अभ्यास करावा. कोणते कोणते निकष लावले होते, काय काय शिफारसी केल्या होत्या, ते सर्व त्याच्यामध्ये दिलेले आहे. काका कालेलकर आयोग एक होऊन गेलेला आहे, मंत्रिमंडळ आयोग एक होऊन गेलेला आहे. तेव्हा 3,742 आणि 3,342 जाती ओबीसी मध्ये देशातल्या दाखवल्या होत्या, आपल्या महाराष्ट्रातल्या 270 जाती. आणि ते त्यांनी निकाल ठरवलेले होते ना, आजही आपल्याकडे जे राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्या राज्य मागासवर्गीय आयोग त्या तक्रार त्याच्या लावत असते ज्या मंडळ आयोगापासून सुरू झालेला आहे. वेगळे काही नियम याच्यामध्ये झालेले नाही आहे. आणि मग कुठल्याही जातीला आरक्षण देताना त्या जातीचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करावं लागतं जे राज्य मागासवर्गीय आयोग सिद्ध. राज्य मागासवर्गीय आयोगाकडे आजही वेगवेगळ्या जाती अर्ज करत असतात, त्या अर्ज दिल्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोग त्याचा अभ्यास करते आणि त्यांच्या अटी जर पूर्ण झाल्या तर त्या जातीचा ओबीसी मध्ये समावेश होतो. मंडळ आयोग लागू झाला तेव्हा 270 जाती होत्या, आज जवळजवळ 400 जाती आहे. म्हणजे 30 वर्षामध्ये 130 जाती ऍड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. कोणत्या झाल्या, ज्यांनी आपले शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचे निकष सिद्ध केले पूर्ण केले त्याची राज्य मागासवर्गीय आयोगाने राज्य सरकारकडे शिफारस केली आणि राज्य सरकारने त्या जातीचा समावेश ओबीसी मध्ये केला. सिंपल प्रक्रिया आहे ती. प्रक्रिया जी जी जात पूर्ण करेल त्यांचा ओबीसी मध्ये समावेश जर होत असेल आमच्या त्याला कुठल्याही प्रकारचा आक्षेप राहणार नाही. प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे ना, पण ते आतापर्यंत नाही झालं ना. 5-7 आयोग झाले. म्हणजे आपली जी मागणी होती की ओबीसी मराठा समाज येणार नाही, जोपर्यंत एखादी जात मागास सिद्ध होत नाही तोपर्यंत ते ओबीसी मध्ये येऊ शकत नाही. जर त्यांचं मागासलेपण सिद्ध होत असेल, राज्य मागासवर्गीय आयोग सिद्ध करत असेल आणि